झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी येते जळगावरून। जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। 25 आजी माजी नगरसेवकांना अटक करण्यात आली। गुलाबराव देवकर चौकशीला आलेच नाहीत। आज त्यांची चौकशी होणार होती, त्यांना आज अटक होण्याची शक्यता होती, मात्र ते हजर राहिलेच नाहीयेत। जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। 25 आजी माजी नगरसेवकांना अटक करण्यात आलेली आहे। गुलाबराव देवकर यांची सुद्धा आज या प्रकरणी पुढची चौकशी होणार होती, मात्र गुलाब देवकर आज हजर राहिलेले नाहीयेत। घरकुल घोटाळा जळगाव मधला महत्त्वाची बातमी या प्रकरणातली आता समोर येते अपडेट आहे माहिती। आजी माजी नगरसेवकांना 25 आजी माजी नगरसेवकांना अटक करण्यात येते, तर गुलाबराव देवकर मात्र आज चौकशीसाठी हजर राहिलेच नाहीत। आज त्यांनाही अटक होण्याची शक्यता होती, त्यांची यापूर्वी सुद्धा चौकशी झाली होती, मात्र आज त्याच्या पुढची चौकशी आज होणार होती आणि या प्रकरणी आज त्यांना अटकही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र आजच्या चौकशीसाठी गुलाबराव देवकर हजर राहिलेच नाहीत। तर जळगावमधले जे 25 आजी माजी नगरसेवक आहेत त्यांना मात्र अटक करण्यात येते। जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी एक महत्वाची अपडेट माहिती आज येते आणि आपले रिपोर्टर सध्या आमच्या बरोबर आहेत विकास भदाणे। विकास, सांगाल काय नेमकी सध्याची अपडेट आहे? अनुपमा, साधारणतः काल 42 नगरसेवकांना या ठिकाणी आजी माजी नगरसेवकांना नोटीस देण्यात आली होती। वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश होते पोलिसांचे, मात्र सकाळी 8 वाजेपासून जो आदेश आहे आता 3 वाजले तोपर्यंत पालकमंत्री गुलाबराव देवकर हे अजूनही पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले नाहीत। मात्र वेगवेगळ्या जे 4 पोलीस स्टेशन आहेत, शहर पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, शनीपेठ पोलीस स्टेशन आणि MIDC पोलीस स्टेशन, या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये साधारणतः 25 आजी माजी नगरसेवक, त्याच्यात एक माजी महापौराचाही समावेश आहे। सगळे लोक हजर झाले। त्यांना साधारणतः एक थोड्या वेळापूर्वी आता जळगावच्या न्यायालयामध्ये उभं करण्यात आलेलं आहे। आता थोड्या थोड्या आपल्याला कळेल की नेमके या लोकांना, या सगळ्या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळते किंवा पोलीस कोठडी। अनुपमा, काय सांगतील? विकास, गुलाबराव देवकर मात्र चकवा देता आहेत, आज त्यांची चौकशी होणार होती मात्र ते पोहोचले नसल्याची बातमी कळतीये, काय नेमकं सध्याच्या त्या संदर्भात काय माहिती आहे? सकाळपासून या संदर्भात जळगाव शहरामध्ये चर्चा चालू आहे। गुलाबराव देवकर सकाळी ट्रेनने जळगावसाठी यायला निघाले होते, मात्र मध्येच ते एका स्टेशनवरती उतरले, त्या ठिकाणावर बायकार जळगावमध्ये आलेले आहेत, मात्र एका अध्यापस्थळी त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत। 3 वाजेची साधारणतः 8 वाजेची वेळ होती सगळ्यांना चौकशीसाठी हजर होण्याची, मात्र 3 वाजेपर्यंत देवकर हे पालकमंत्री देवकर अजूनही पोलीस स्टेशनला हजर झालेले नाही। या संदर्भात नेमकं आता पोलीस काय भूमिका घेतात, कारण की आता सध्या न्यायालयीन कामकाज चालू आहे, या ठिकाणी काही आरोपींना पोलिसांनी हजर केलेलं आहे, याच्यानंतर पोलिसांची काय भूमिका घेतात पालकमंत्री गुलाब देवकर या संदर्भात, हे थोड्या अनुपमा माहिती अशी कळते। विकास, माजी महापौरांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे, आणखी काही या संदर्भात ते नेमके कोण आहेत, हे सगळे जे सध्या न्यायालयामध्ये आहेत त्याविषयी काही सांगाल? अनुपमा, साधारणतः हा जो ज्यावेळेस घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये साधारणतः 96 पासून ते 2001 पर्यंत तिच्या जवळपास आजी माजी काही म्हणजे नगराध्यक्ष आहेत, 12 नगराध्यक्ष याच्यात आहेत, सध्याचे काही महापौर पण याच्यात आहेत। माजी महापौर अशोक सपकाळ हे सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत। अशोक सपकाळ यांना कोर्टात हजर करण्यात आलेले आहेत। अशोक सपकाळ यांच्यासह 25 नगरसेवक, आजी माजी नगरसेवक या गुन्ह्यामध्ये आहेत, या सगळ्यांना आता न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। अनुपमा, ठीक आहे, धन्यवाद विकास दिलेल्या माहितीबद्दल। तुमच्याकडून अपडेट्स घेत राहूच। विकास भदाणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते जळगाव मधून। जळगाव मधल्या घरकुल घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकर यांची सुद्धा आज चौकशी होणार होती, मात्र ते पोहोचलेच नाहीत, हजरच राहिले नाहीत, त्यामुळे त्यांच्या अटक होण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याच्याबाबत अजून काही पुढची अपडेट्स आलेली नाहीये, मात्र 25 आजी माजी नगरसेवकांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। न्यायालयामध्ये सध्या त्यांना उभं करण्यात आलेलं आहे। संध्याकाळपर्यंत या संदर्भातला आणखी काही निर्णय येणं अपेक्षित आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।